जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव राज्यसभेत स्वीकृत सरकारच्या या प्रस्तावाचं देशभरातून स्वागत जम्मू काश्मीरची पुनर्रचना करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर या विधेयकामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार जम्मू काश्मीरात खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देणारं विधेयकही राज्यसभेत मंजूर आर्थिक सुधारणांना विरोधकांचाही पाठिंबा जम्मू काश्मीर संदर्भात केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर राज्यसभेत दीर्घ चर्चा काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने जम्मू काश्मीरातलं तीनशे सत्तर कलम रद्द होणं देशाच्या एकसंधतेसाठी महत्वपूर्ण असल्याची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरसाठीच्या सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्ष राहण्याचे केंद्र सरकारचे निर्देश अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद वादग्रस्त जमिनीबाबत उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आणि राज्यात अनेक भागात झालेल्या संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात कमालीची वाढ तर काही धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत स्वीकृत झाला तर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार एकोणीस आणि जम्मू काश्मीरात खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक अशी दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली पुनर्रचना विधेयक, पुनर विधेयक एकशे पंचवीस विरुद्ध एकसष्ट मतांनी मंजूर झालं तत्पूर्वी हा ऐतिहासिक प्रस्ताव आणि विधेयकावरच्या चर्चेला गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं जम्मू काश्मीरचा विकास होण्यासाठी दहशतवादाचं समूळ नायनाट होण्यासाठी काश्मीरी युवक भारताच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ हटवण्याची नितांत गरज आहे असं स्पष्ट प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केलं यासंदर्भात झालेल्या चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा सदनात उपस्थित होते नागरिकांच्या भल्यासाठी संसद कायदे करते मात्र हे कायदे जम्मू काश्मीरच्या नागरिकांना तीनशे सत्तरमुळे लागू होत नाहीत यामुळे जम्मू काश्मीरमधली मुलं शिक्षणापासून वंचित राहिली महिला आदिवासी दलित त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत यामध्ये मुसलमानही आहेत असं सांगून आम्हाला धर्म आणि मतपेटीचं राजकारण खेळायचं नाही असं गृहमंत्री म्हणाले तीनशे सत्तरमुळे दहशतवादाला खतपाणी मिळालं याच कलमाच्या आधारे युवकांमध्ये विभक्तपणाची भावना रुजवली गेली त्याचा फायदा पाकिस्ताननं घेतला असं गृहमंत्र्यांनी सांगितलं तीनशे सत्तर कलम नसतं तर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये जम्मू काश्मीरात एक्केचाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव नागरिक मारले गेले नसते असं शहा म्हणाले ही कलम रद्द व्हावीत ही देशभरातल्या जनतेची इच्छा आहे असंही शहा यांनी सांगितलं भारत की दोनों संसद जो कानून प्रारित वो जम्मू काश्मीर में अप्लाय होता है क्या जम्मू कश्मीर के नागरिकों को उसका फायदा मिलता है क्या सरकारें कानून सरकार चलाने के लिए नहीं बनाती सरकारें कानून नागरिकों के भले के लिए बनाती है भले के लिए और अगर नागरिकों के भले के लिए इस देश की संसद ने दोनों सदनों ने कोई कानून को पारित किया मान्यवर वो वहां पहुंचता ही नहीं की जनता एक मुख से मानती है कि तीन सत्तर के जाने से कश्मीर हमेशा के लिए स्वस्थ हो जाएगा अच्छा हो जाएगा इसकी समस्या का समाधान हो जाएगा जब जनता का इतना बड़ा दृढ़ विश्वास है जनता का विश्वास देखकर पर मेरा भी विश्वास बहुत बड़ा है मैं तो पहले से मानता हूं कि 370 कश्मीर को नॉर्मल बनाने के लिए सबसे बड़ा हर्डल है और मुझे ये भी मालूम है अगर वोट बैंक की राजनीति करना कुछ पार्टियों ने चालू करा तो इसको चैलेंज कर और उसके रास्ते में हर्डल भी खड़े किए जाएंगे सारे हर्डल को पार करते हुए मान्यवर एक दो संकल्प और एक जो बिल है वो तीनों और चौथा रिजर्वेशन का बिल तीनों बिल मान्यवर को नॉर्मल बनाने की दिशा में आगे जाएंगे तत्पूर्वी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमधल्या सध्याच्या स्थितीवर चर्चेची मागणी केली यावर काश्मीर संदर्भात विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आपण तयार आहोत असं गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये काश्मीरच्या विलीनीकरणाच्या वेळी या कलमांची तरतूद करण्यात आली होती गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस डावे पक्ष तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष टीडीपी राजद या पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार एकोणीस अंतर्गत जम्मू काश्मीरचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे यापैकी जम्मू काश्मीरसाठी विधीमंडळ असेल तर लडाखसाठी नसेल लडाखच्या खासदारांनी या विधेयकाचं स्वागत केलं आहे जम्मू कायदे कायदेमंडळ इतर राज्यांप्रमाणेच विधानसभा म्हणून कार्यरत राहील तसंच राज्यपालांचा सदर ए रियासतचा दर्जा काढून घेतला जाईल सर्व घटनात्मक सुधारणा जम्मू काश्मीरसाठीही लागू ठेवण्याची तरतूद या विधेयकात आहे या प्रस्तावाद्वारे भाजपा राज्यघटनेचा अनादर करत आहे काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत राज्यघटनेचं संरक्षण करेल असं गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितलं जम्मू आणि काश्मीर आरक्षण द्वितीय सुधारणा विधेयक दोन हजार एकोणीसला काँग्रेससह बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला आहे दरम्यान राष्ट्रपतींनी जम्मू काश्मीर संविधान आदेश दोन हजार एकोणीस जारी केला आहे एकोणीसशे चोपन्नच्या आदेशाच्या जागी हा नवा आदेश तात्काळ प्रभावानं लागू होत आहे कलम पस्तीस अ संदर्भात हा आदेश होता या आदेशाद्वारे इतर राज्यांमध्ये नागरिक जम्मू काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते स्थायी नागरिकाची व्याख्या करण्याचा अधिकार या आदेशाद्वारे जम्मू काश्मीर विधानसभेला मिळाला होता जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वागत केलं आहे हा एक धाडसी निर्णय आहे जम्मू कश्मीरच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या हिताचा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं व्यक्त केली आहे स्वार्थी हेतू आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी त्याचं स्वागत करायला हवं असं मतही संघानं व्यक्त केलं आहे जम्मू काश्मीर संदर्भात केंद्र सरकारनं मांडलेल्या प्रस्तावाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे हा निर्णय अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून दिली आहे मोठी ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी याबद्दल केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आहे कलम तीनशे सत्तर संदर्भातला निर्णय हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे हा निर्णय जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे यामुळे गुंतवणूक उद्योग आणि रोजगार वाढायला मदत होईल असंही म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या सर्व जातीधर्माच्या नागरिकांचा पंतप्रधानांना संपूर्ण पाठिंबा आहे असं जम्मू काश्मीरमधले ज्येष्ठ भाजपा नेते निर्मल सिंह यांनी सांगितलं या निर्णयामुळे इथल्या दीर्घकाळ बघितलेलं स्वप्न प्रत्यक्षात येईल असं म्हणाले जम्मू काश्मीर संदर्भात केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे या निर्णयामुळे आनंदाची अनुभूती मिळाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर इथं आयोजित महाजनादेश यात्रेच्या सभेत व्यक्त केली त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम रद्द होणं देशाच्या एकसंधतेसाठी महत्वपूर्ण आहे अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे शिवसेना भाजपाच्या वचननाम्यातलं हे महत्वाचं वचन होतं ते पूर्ण झालं आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनाही आनंद झाला असता असं ते म्हणाले काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग होता आहे आणि राहील असं सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे आज आपला देश मी म्हणेन पूर्ण स्वतंत्र झाला ज्या काही बेड्या थोड्याफार शिल्लक होत्या त्या बेड्या आज आपल्या या सरकारने तोडून टाकल्या त्याच्याबद्दल मी पुन्हा त्यांचं एक अभिनंदन करतो आणि मी त्याचबरोबरी जे विरोध करत असतील त्यांना एवढंच सांगेन की आपले राजकीय जोडे जरा बाजूला ठेवा पण देशाच्या सार्वभौमत्वाच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड होणार नाही याची आपण सगळे मिळून दक्षता घेऊ आणि हा जो, जो निर्णय आहे तो कोणत्याही एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नाहीये हा आपल्या देशाच्या एकसंगपणासाठी फार महत्त्वाचा आहे केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर संदर्भात जाहीर केलेल्या निर्णयानंतर देशात जल्लोषाचं वातावरण आहे राज्यातही ठिकठिकाणी थीक फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला नागपुरातल्या व्हरायटी चौकातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाजपाच्या वतीनं मिठाई वाटून ढोल ताशाच्या गजरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार सुधाकर देशमुख विकास कुंभारे यांच्यासह महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या या निर्णयाचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही स्वागत केलं आहे या देशा की अखंडता कायम रही अस यानी आज मुंबई में वार्ताहर से बोलता महान पुरुषों ने बलिदान दिया वो 370 कलम रद्द किया जाए देश के अन्य राज्यों में जो कानून लगते हैं वो कानून कश्मीर में भी, भी लागू हो जाए जो कानून कश्मीर के जनता के लिए आवश्यक है वो 370 कलम रद्द हुआ वो 35 ये रद्द हुआ इसके कारण देश की अखंडता कायम रहेगी कलम तीनशे सत्तर हटवण्याबाबत सरकारनं मांडलेल्या प्रस्तावाबद्दल मुंबईत शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांनी आनंद साजरा केला पुण्यातही पुणे शहर भाजपा आणि काश्मीरी पंडित यांनी एकत्र येत आनंद साजरा केला आता काश्मीर खऱ्या अर्थानं भारताचा एक भाग झाला असून विकासाची गंगा काश्मीर खोऱ्यात निश्चितच व्हायला लागेल अशी भावना काश्मीरी पंडितांनी व्यक्त केली आहे जम्मू काश्मीरबाबतचा हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारनं तिथल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं मात्र दुर्दैवानं तसं झालं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त आहे काँग्रस्त्रि ही केंद्र सरकारवर टीका केली असून ज्या प्रकारे हा निर्णय घेतला गेला ते पाहता केंद्र सरकार भविष्यात अनेक राज्य बरखास्त करेल करेल किंवा राज्यांचं विभाजन असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे तर हा प्रकार देशाच्या लोकशाहीला मारक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं घेतलेल्या काँग्रेस आढावा हो बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली डाव्या पक्षांनी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यावरून सरकारवर टीका केली आहे सरकारचं हे पाऊल म्हणजे भारतीय राज्यघटनेवरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया डाव्या पक्षांनी दिली आहे ही लोकशाहीची हत्या असल्याचं भाकपाचे सरचिटणीस डी राजा यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीर संदर्भातल्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुरक्षा दलांना अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश द्यावेत अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेणं आवश्यक असून देशात विविध राज्यांमध्ये जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे तिथल्या राज्य सरकारांनी विशेष लक्ष द्यावं अशी सूचनाही सरकारनं केली आहे सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेल्या सर्व उपाययोजनांना राज्य सरकारांनी यथायोग्य प्रसिद्धी द्यावी जेणेकरून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि समाजविघातक शक्ती शांततेचा भंग करणारी कृत्य करायला धजावणार नाहीत असं आवाहन करण्यात आलं आहे समाजमाध्यमांवर निराधार असत्यवृत्त अफवा आणि तथ्यहीन संदेश पसरवायला बंदी करावी तसंच जातीय हिंसाचार भडकू नये म्हणून दक्षता घ्यावी असे निर्देशही गृहमंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत श्रीनगर आणि अन्य काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीपासून कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलं असून श्रीनगर आणि परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत तसंच मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज सकाळी जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली तत्पूर्वी सुरक्षाविषयक केंद्रीय समितीचीही पंतप्रधानांसोबत बैठक झाली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते दरम्यान राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी आज सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीबाबत चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज पाचव्या दिवशी चंद्रपुरात पोहोचली महाराष्ट्रातील जनता हे आमचं दैवत असून आपलं सरकार गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहणार आहे असं मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यात झालेल्या सभेत म्हणाले जनतेनं आम्हाला भरभरून विजय मिळवून दिला त्यामुळे त्यांना गेल्या पाच वर्षातल्या कामांचा लेखाजोखा द्यायला आपण आलो असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या सभेला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते तत्पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली गडचिरोली जिल्ह्यातल्या लोह प्रकल्पाची लवकरच सुरुवात होईल लोह मार्गही लवकरच पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान उत्तम कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर मध्यस्थ समितीमार्फत योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होणार आहे या सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करून घेतली असून यासंदर्भात तात्काळ निर्णय द्यायला मात्र न्यायालयानं नकार दिला आहे यावर विचारविनिमय करण्याची आवश्यकता आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे धरण पाणीसाठ्यात अतिरिक्त वाढ झाल्यानं अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे बहुतांश ठिकाणी जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेलं नाही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा पावसानं जोर धरला आहे आज मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे सोमेश्वर चांदेराई काजरघाटी ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून माणगाव खोऱ्यातल्या आंबेरी पुलावर पाणी भरल्यामुळे सत्तावीस गावांचा संपर्क तुटला आहे रायगड जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे सावित्री नदीला पूर आला आहे महाडच्या ग्रामीण भागातही पुरस्थिती असून महाड भोर मार्गावरची वाहतूक बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी एसटी आगाराला दिल्या आहेत पेण तालुक्यात शंभरहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे अलिबागमध्येही अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचे स्वयंचलित सात दरवाजे उघडले असून अकरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना आणि अलमपट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी भरलं असल्यानं प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे गोदावरी नदीनं रुद्रावतार धारण केला आहे कोपरगावसह तालुक्यातल्या नदीकाठच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यात साक्री आणि पिंपळनेर या पांजरा नदीच्या उगम क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे अक्कलपाडा लाटीपाडा हे प्रकल्प पूर्ण भरले आहेत अक्कलपाडा धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत पावना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे पिंपरी चिंचवड शहराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत औंध परिसरातील पुलाला भगदाड पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे राजीव गांधी पुलानजीक पाणी साठल्यामुळे राजीव गांधी पुलही बंद करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातलं भाडघर धरण शंभर टक्के भरलं आहे कृष्णाखोऱ्यात मुसळधार पाऊस आणि कोयना वारणा धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे याशिवाय धोम आणि कन्हेर या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यातही कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मात्र मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान चोवीस नागपूर एकोणतीस चोवीस पुणे पंचवीस बावीस औरंगाबाद सव्वीस वीस नाशिक चोवीस बावीस कोल्हापूर चोवीस एकवीस रत्नागिरी सत्तावीस चोवीस सोलापूर एकोणतीस बावीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव राज्यसभेत स्वीकृत सरकारच्या या प्रस्तावाचं देशभरातून स्वागत जम्मू काश्मीरची पुनर्रचना करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर या विधेयकामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार जम्मू काश्मीरात खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देणारं विधेयकही राज्यसभेत मंजूर आर्थिक सुधारणांना विरोधकांचाही पाठिंबा जम्मू काश्मीर संदर्भात केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर राज्यसभेत दीर्घ चर्चा काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने जम्मू काश्मीरातलं तीनशे सत्तर कलम रद्द होणं देशाच्या एकसंधतेसाठी महत्वपूर्ण असल्याची शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरसाठीच्या सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्ष राहण्याचे केंद्र शासनाचे निर्देश अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद वादग्रस्त जमिनीबाबत उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार राज्यात अनेक भागात झालेल्या संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात कमालीची वाढ तर काही धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी पावणे नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार